नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज महाड तसंच खेड आणि चिपळूणच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून त्यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पूरग्रस्त आणि ज्या ज्या ठिकाणी दरड कोसळलेली आहे त्या ठिकाणच्या नुकसानीचा आढावा ते घेतील. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे महाडच्या दौऱ्यावरती आहेत. त्याचबरोबर ते खेड आणि चिपळूणचा देखील दौरा करणार आहेत, कारण महापुरामुळे जे काही नुकसान झाले, जी काही अवस्था सध्या या या भागांची झाली आहे, त्या सगळ्या ठिकाणचा दौरा करतील देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे. राणेंनी तर आधीच सांगितलं आहे की केंद्राकडून सुद्धा मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करू कोकणाला आणि पूरग्रस्तांना. त्याचसोबत आता आज त्यांचा दौरा असणार आहे. दुर्घटनाग्रस्त भागाला ते भेट देतील. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज कोकणाचा दौरा करतील. ज्या ज्या ठिकाणी दरड कोसळली, लोकांचं नुकसान झालंय, जीवितहानी झाली आहे, महापुरामुळे घरं उद्ध्वस्त झालेली आहेत, खेड असेल, चिपळूण असेल किंवा महाड, ज्या ज्या ठिकाणी असे दुष्परिणाम सध्या दिसत आहेत त्या सगळ्या भागाचा दौरा देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे करणार आहेत. रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये अतिमुसळधार पावसामुळे डोंगर खचून झालेल्या दुर्घटनेमध्ये 42 मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेले आहेत. अजून 50 लोक ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातील तळीये गावातील मधलीवाडीतील 40 घरं जमिनीखाली आणि या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती आणि यामध्ये आत्तापर्यंत 44 लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. आणखी 50 जणसुद्धा बेपत्ता आहेत. त्यांचा देखील शोध युद्धपातळीवरती सुरू आहे, कारण NDRFची आणि इतर टीम्स तिथे आहेतच बचाव कार्यासाठी. मात्र सध्या जो आकडा समोर येतोय, 42 ते 44 जणांचे मृतदेह आत्तापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत, कारण 35 ते 40 घरं या तळीये गावाच्या मधलीवाडीमध्ये होती आणि या संपूर्ण वाडीवरतीच दरड येऊन कोसळली आणि अक्षरशः पूर्ण वाडी तिथे गायब झाल्यासारखी झाली, कारण जिकडे तिकडे फक्त दरड कोसळल्याचा ढिगाराच दिसतोय. या सगळ्या ढिगाऱ्याखाली या घरातली लोक अडकली गेली. आतापर्यंत 42 ते 44 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत, मात्र आणखी अजूनही 50 जण बेपत्ता असल्याचं कळतंय. त्यामुळे हे या लोकांना शोधण्याचं देखील आव्हान सध्या आहे. मुख्यमंत्र्यांच्या ज्यावेळी त्याला मुख्यमंत्र्यांना झालेला प्रसंग हा सगळ्यांनाच माहिती बघती डोळ्याने बघितल्यानंतर समजतो की डोंगर काही एक टोपले आणि दोन टोपले याचा काही माती आलेला नाही. पूर्णपणे घात आला आमच्या पूर्ण गावावरती, एकूण कोंडलकर वस्तीवरती. आमचे जवळजवळ 80 ते 90 पूर्णपणे घर नाही राहिलं, का दार नाही राहिलं. माझ्या घरातले माझी मिसेज, पत्नी, माझी मुलगी 7 वर्षाची आणि माझं 6 महिन्याचं नुकतंच गोंडच मुलगा, माझ्या आणि आई वडील असे 5 माझी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि मी एकटा कामानिमित्त खाली अडकून राहिलो. तो पाण्याच्या ओघामुळे मला काय येता राहिलं. माझं मित्र आणि मित्र रात्री 1 वाजता जिथं कुठली गाडी नाही गेली तिथनं आम्ही दोघांनी बाईक टाकत टाकत उचलं आलो. बघतोय तर 6 वाजता पहिले कोणी पोचलं नव्हतं त्या डाऊडेड भाडी तिथपर्यंत. आम्ही माझी आमची पोरं आम्ही पोचलो. बॉडी बघितली तर माझी मिसेजची आणि त्याच्या मिसेजची आणि माझी मुलगी त्याची मुलगी 4 बॉड्या दिसल्या आणि उत्तर माझी चुलत बहीण वगैरे अशी 4-5 बॉड्या आम्हाला दिसल्या. सगळे लोक तिथे जमलेले, तिथून त्यांचं नियोजन चाललेलं की इकडून शिफ्ट व्हायचं. सगळे अर्धे वरती असे शिफ्ट पण झालेले, रस्त्यावरती आलेले अर्धे येत होते, काही जण घरातून होते, वरती यायचा प्रयत्न करत होते. अचानक म्हणजे 1-2 मिनिटाचा वेळ होता आणि सगळं काही कोसळलं, सगळं गायब झालं, सगळं मिटलं. सांगणं घरातली पूर्ण कुटुंबच बर्बाद झालं. सगळं कोणी राहिलं नाही. बहीण गेली, वडील, आई, माझी बायको होती ती सुद्धा. लास्ट 3 वाजता कॉल केला होता मी बायकोला. 3 वाजता सगळ्यांच्याकडे बोललो, आईकडे बोललो, बहिणीकडे बोललो आणि म्हटलं ठीक आहे, म्हटलं संध्याकाळी फोन करतो मी. त्यानंतर मोबाईल मी लॉकरमध्ये ठेवला आणि निघून गेलो. तर जे मी आल्यानंतर मेसेज बघितले, फोन वगैरे करायला लागलो, तर कोणाचा कॉन्टॅक्ट झाला नाही. नंतर सगळ्यांचे फोन कॉल वगैरे यायला लागले, तर मी खूप जण कॉन्टॅक्ट केला पण कोणाला नेटवर्क नसल्यामुळे इकडे कॉन्टॅक्ट काहीच होत नव्हता. जास्त भीती वाटली, त्याच्यामुळे लगेच निघायचा प्रयत्न केला. पण पाऊस वगैरे एवढा होता, सगळे रस्ते बंद होते,
सकाळी तिथून निघालो, पण सगळे मार्ग बंद होते, शेवटी मुंबईवाल्या मार्गाने पण पोचलो, पण आता काय राहिलंच नाही बघा. मी पुण्यामध्ये सध्या कोर्ससाठी आलो होतो. मी हिमाचलमध्ये असताना फॅमिलीसोबत होती, पण काही दिवसापूर्वी फॅमिलीला सोडली होती गावाला. एक दोन महिन्यामध्ये कोर्स संपणार होता, त्याच्यानंतर सोबत फॅमिलीसुद्धा पण पुन्हा घेऊन जाणार होतो. तर एक दीड महिना राहिला होता कोर्स संपायला, रिझर्वेशन वगैरे करून ठेवलं होतं. तर एक दीड महिन्यानंतर येणार होतं, त्याच्या अगोदरच असं झालं. त्यांच्या तोंडून ऐकताना सुद्धा अंगावर काटे येत आहेत. काय प्रसंग त्यांच्यावरती ओढावलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल तळीये गावाला भेट दिली, सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचसोबत दुःखानं कोलमडून गेलेल्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही स्वतःला सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. गेल्या काही वर्षाचा आपला अनुभव आहे, ज्याला आकृत म्हणावं तसं आकृत घडतंय. अनपेक्षित ह्या दुर्घटना घडत आहेत आणि यातून आपल्याला आता शहाणं होण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये हे सातत्याने येणारे अनु पाहिले, विशेष म्हणजे पावसाळा सुरू होतो तोच चक्रीवादळाने होतो, त्याच्यामध्ये सुद्धा सगळी धावपळ होते. आणि हे जे काय असं आकृत घडतं ते बघितल्यानंतर ज्या ज्या वस्त्या अशा धोकादायक आहेत, डोंगर दऱ्या कपारीमध्ये आणि त्यांच्या पायथ्याशी आहेत, त्यांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन हे आपल्याला करावंच लागेल. त्या दृष्टीने सरकार गांभीर्याने विचार नुसार नाही करणार, तर आराखडा तयार करेल आणि लवकरात लवकर ह्या अशा सगळ्या वस्त्यांचं चांगल्या ठिकाणी पुनर्वसन करू. खास करून सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरात होता, कारण कोयनेचं आणि इतर ठिकाण धरणाचं विसर्ग, जे पाणी ओव्हरफ्लो आणि त्यातनं जे सोडावं लागणार होतं आणि सोडावं लागलं, ते पाणी मग काही शहरामध्ये घुसतं. कोकणामध्ये पडणारा पाऊस आणि त्याच्यातून हा सगळा होणारा संहार बघितल्यानंतर त्याही बाबतीत वॉटर मॅनेजमेंट हा प्रकार एक आहे, तर तोही एक विचाराधीन आत्ता आहे, सुरुवात झालेली आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा आराखडा करून एक जल आराखडा म्हणा पाहिजे, तर की हे जे काही पाणी अचानक वाढतं आणि सगळीकडे होत्याचं नव्हतं करून टाकतं, तर त्याच्यासाठी सुद्धा त्याचं व्यवस्थापन ही करण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा सरकार काम करतंय. केंद्रीय यंत्रणांकडनं व्यवस्थित सहकार्य मिळतं आहे, अगदी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्याकडनं व्यवस्थित मदत मिळते आहे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आता आपली लोकं सगळी पोहोचलेली आहेत. काही ठिकाणी कदाचित अशी असतीली की जिथे पोहोचणं अजूनही दुरापास्त आहे, रस्त्यातनं मदतीसाठी माणसं जाऊ शकत आहेत पण काही यंत्रसामुग्री अजूनही जाऊ शकत नाही आहे. रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात सुद्धा दरड कोसळली आणि तिथे 11 जणांचा मृत्यू झाला. केवनाळे गावाची एकनाथ शिंदेंनी पाहणी केली आहे. यावेळी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांशी त्यांनी संवाद साधला. दुर्घटनाग्रस्त गावांचं सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं यावेळी शिंदेंनी सांगितलं. संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या महाड असेल किंवा पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीनं पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. महाड MIDC जवळ असलेल्या खरवली गावात पुराच्या पाण्यानं वेढा दिला होता. तिथल्या प्रत्येक घरामध्ये पाणी शिरलं, जनजीवन विस्कळीत झालं. महाड आणि दरडग्रस्त भागामध्ये मदतीचा ओघ आता वाढलेला असला तरी तालुक्यातील अनेक गावं आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत, कोणीतरी येईल मदत करेल याकडे खरवलीचे ग्रामस्थ डोळे लावून बसलेत. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांनी. महाड तालुक्यात 4 दिवस पुराचं पाणी होतं आणि ह्या पाण्यांमध्ये सगळे घरं वाहून गेले. घरांचे घरातले जेवढे त्यांचे वस्तू होते, संसार होते, पूर्ण वाहून गेले. 3 दिवस हे लोकं अडकून पडले होते. आपण बघू शकतो हे घरातले जे वस्तू आहेत, त्यांच्या सोफा असू दे, फ्रीज असू दे, जे घरातले वस्तू आहेत, जे अन्नधान्य आहे ते पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. या ठिकाणी सगळ्या घरांमध्ये 4 ते 5 फूट पाणी होतं. 61 वर्ष झालं या ठिकाणी पाणी आलं नव्हतं, पण या परवाच्या गुरुवारी रात्री या ठिकाणी सगळ्या घरांमध्ये पाणी होतं. पूर्ण या घरातलं सगळं संसार उद्ध्वस्त झालेलं होतं. पूर्ण ह्या खरवली गावात ही अवस्था बिकट आहे. आपल्या सोबत ह्या खरवली गावातले नागरिक आहेत, आपण त्यांना विचारूया काय अवस्था होती या ठिकाणी. काय अवस्था होती? अवस्था म्हणजे इतकं भयानक होतं गुरुवारी, कारण का गेल्या अनेक वर्षापासून इकडं पूर येतात, नायसाने पाऊस भरपूर असतो, पण ह्या वेळेला जो पूर आलेला होता तो अतिभयानक होता की आम्हालाच वाटत होतं की हे पाणी आहे काय समुद्र आहे असं वाटत होतं. जन्माल्यास 61 वर्ष झाली, 61 वर्षात एवढं पाणी कधी आलेलं नाही आहे. ही पहिलीच
सिस्टीम आहे। पाणी आज जे होतं लोकांना इतका त्रास झाला आहे की तो ना त्रास होऊन घरातल्या वस्तू लोकांच्या बाहेर गेल्या, पाण्या प्रवाहाने वाहून गेलेल्या आहेत, परंतु जीवितहानी कुठली झालेली नाही। फक्त एवढंच नुकसान तेवढं भरपूर झालं आहे, पिण्याला पाणी नाही आहे, लाईट नाही, मोबाईलचं नेटवर्क नाही आहे। सकाळी डेप्युटी सीईओ इथं उपस्थित झाले होते, त्यानंतर अद्यापपर्यंत कोणी त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य मनोज काळेसकर या व्यतिरिक्त कोणी अजून तर कोणी संपर्क केला नाही। खरी तर परिस्थिती पाहता गंभीर आहे। जर पाहिलं तर आम्ही गेली 2-3 वर्ष पाहतोय की नदीचं हे पात्र आम्ही सातत्याने शासनाकडे एक आमची मागणी आहे, अर्जुनराव आमचे मित्र आहेत, की त्यांनी पाहिलं की नदीचं जे काही पात्र आहे ते विरुद्ध दिशेने आज खरवलीकडे जो प्रवाह आहे त्याला कारण आहे की नदीचं जे असणारं जे काही नदी पूर्ण भरल्यामुळं जो काही बिरवडीच्या बाजूने किंवा नदीचा जो काही फ्लो आहे तो संपूर्ण खरवलीच्या बाजूने नदीचं पात्र उलटतं आहे। त्याच्यामुळे जे पाऊस परिस्थिती जी काही अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे हाच जो काही ही पूरसदृश्य परिस्थिती खरवलीमध्ये तयार झाली त्याला कारण शासनसुद्धा आहे की जी संपूर्ण जे काही पाणी नदीचं पात्र पूर्णपणे रेती आणि ह्याने भरल्यामुळं हे केवळ गोट्याने भरल्यामुळे ही अवस्था झाली। आज ही आमची शेजारची नदी म्हणजे काळ नदी, काळ नदीवरचा पूल आहे। आज पूल तो बांधून जो 30-35 वर्ष झाले शांतरामा पेशाने बांधलेला, तो आज पूल सगळं नादुरुस्त झालेला, सगळं पडलेलं आहे। आज आम्हाला बिरवाडला जायला कुठलंही साधन राहिले नाही, खाचा धरण पण पडलेलं आहे आणि इथला पूल पण पडलेला आहे। आज आम्हाला बिरवाडला आमच्या दुकानात आज एवढे पाणी 10 फूट गेलेलं तिथं अजून आम्ही जाऊ शकत नाही। आणि आज 3 दिवस झाले कुठली शासनाची मदत नाही, काही नाही। आम्ही आज घरीच आहे, कपडे नाहीत आम्हाला, काही नाही, लाईट नाही, काही नाही। आज आमची बेकार धंदा, तुमच्या तर्फे शासनाला एकच विनंती की त्वरित आम्हाला थोडीफार काही मदत मिळावी। आपण बघतो ह्या खरवली गावातल्या नागरिकांचे कपड्यानं 4 दिवस झाले त्याच कपड्यांवरती आहेत, या ठिकाणी पाणी नाही आहे, काही अन्नधान्य नाही आहे, म्हणून सरकारने ह्या खरवली गावात मदतीची गरज आहे, मदत करावी ह्या खरवलीवाल्यांची मागणी आहे। मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड। तर रायगड जिल्ह्यातील महाडच्या खरवली गावातील अनेक कुटुंब नुकत्याच झालेल्या या अतिमुसळधार पावसानं उद्ध्वस्त झाली आहेत। याच गावातील राजेश कुटेकर या त्यांच्या कुटुंबियांची वाताहत झाली आहे। आयुष्यभर कष्ट करून उभा केलेला संसार एका रात्री डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाला। या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। महाड येथील राजेश कुटेकर या कुटुंबियांची व्यथा आपण जाणून घेऊया। नेमक्या त्यांच्या काय व्यथा होत्या, कशा पद्धतीने त्यांनी जीव वाचवलाय, काका मला सांगा त्या दिवशी पाणी किती होतं, तुम्ही तुमचा जीव कसा वाचवला? हा, मी सांगतो, आमची 5 फूट पाणी आणि पाणी डायरेक्ट आलेलं आहे त्या घरी। त्याच्यामधून मग आम्ही माझ्या 2 मुलगी 1 पत्नी तिला काढून वरती गच्चीवर सोडली आणि मी बघितलं तर इकडं पुष्कळ पाणी होतं 5 फूट। मग आमच्या आजूबाजूची लहान मुलं त्यांना पण मी गच्चीवर नेऊन सोडून दिली सगळ्यांना। आणि मग आमच्या घरातलं सगळं वाहून गेलेलं आहे, एक TV गेली, फ्रीज गेला, तिथून तुम्ही सांगतो 3 गुण आमच्या तांदळाचे गेले, एवढे आमची फार लई नुकसानी झाले। मावशी, तुमचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे, तुम्हाला पुन्हा एकदा संसार उभा करायला कष्ट लागणार आहेत, काय सांगाल तुम्ही? आता काय सांगणार, काहीच घरी नाही राहिलं, आम्हाला दुसरी देते तर आम्ही जेवतोय। पाणी पण नाही, आम्हाला पाणी पण नाही, काहीच नाही, पाणी पण प्यायला नाही, काहीच घरी राहिलं नाही, सगळं गेलंय वाहून। कोण लक्ष टाकायला पण मागत नाही, काय नाही, आम्ही आपली 2-3 दिवस साफ करतोय सगळं। हाय सगळी परिस्थिती ती बघा तुम्ही। संपूर्ण तुमचं जे सामान आहे ते नष्ट झालंय? हो, सगळं नष्ट झालंय। हा, आता काय तुमची मागणी आहे, प्रशासनाने तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? आता काय काय करतील ते, आम्ही त्यांची आर्थिक मदत साठी तेवढी करावी, तेवढीच आमची विनंती आहे, बाकी काय आमचं तर सगळं गेलेलंच आहे। या कुटुंबियांचं संपूर्ण सामान जे आहे ते या पुराच्या पाण्याने वाहून गेलंय, त्यांचा पूर्ण संसार उद्ध्वस्त झालाय, पुन्हा एकदा संसार कसा थाटायचा या विवंचनेमध्ये हे कुटुंब आहे। परंतु सरकारने मदत करावी, प्रशासनाची मदत या ठिकाणी अजूनही पोहोचलेली नाही, त्यांना अन्न पाणी वस्त्र या मूलभूत गरजा सुद्धा मिळालेल्या नाहीत, त्यामुळे लवकरात लवकर यांच्यापर्यंत मदत मिळावी आणि अनेक कुटुंब असे आहेत की मदतीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांना मदत जर का मिळाली तरी हे कुटुंब पुन्हा एकदा उभं राहील आणि सरकारचा थोडा दिलासा मिळेल। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, महाड, रायगड। पुढे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर बाजारपेठेमध्ये आणि रहिवाशी भागात फक्त चिखल आणि चिखलच दिसतोय। गेल्या 36 तास पुराच्या पाण्यामध्ये असलेली खेडची बाजारपेठ आता चिखल आणि गाळानं व्यापून गेली आहे। व्यापारी आणि छोटे छोटे दुकानदार आपल्या ठिकाणी आपल्या दुकानांची साफसफाई करायला लागलेले आहेत।
याचाच आढावा घेतलाय खेडच्या बाजारपेठेतून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये खेडची जी बाजारपेठ आहे ती 24 तास पुराच्या पाण्याखाली होती. पूर आता ओसरलेला आहे, मात्र आपण बघू शकतो की खेडची बाजारपेठ संपूर्ण गाळाचं साम्राज्य आहे. सगळ्या दुकानामध्ये या ठिकाणी पाणी शिरलं होतं आणि त्या ठिकाणी आता गाळ सुरू आहे, गाळ काढण्याचं काम सुरू आहे. सर्व वस्तू ज्या आहेत त्या खराब झालेल्या आहेत. आपण बघू शकतो आहे की कशा प्रकारे ज्या वाचलेले दुकानातल्या ज्या वस्तू आहेत त्या ठीक करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. आतोनात नुकसान झालेलं आहे, कोट्यावधी रुपयांचं नुकसान या खेडच्या बाजारपेठेत झालेलं आहे. 24 तास जवळपास 300 अधिक दुकानं, 500 अधिक घरं या ठिकाणी पाण्याखाली होती. आपण बघतोय की कशा प्रकारे दुकानामध्ये शटरच्या आतमध्ये पाणी गेलेलं आणि सर्व होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे. आधीच लॉकडाऊन होतं, कोरोनाचा कालावधी आणि त्यानंतर ज्या या ठिकाणी तो चक्रीवादळ असेल, निसर्ग संपूर्ण नैसर्गिक संकट होती आणि आता ह्या पुराच्या संकटामुळे या ठिकाणी पूर्ण होत्याचं नव्हतं झालेलं आहे. संपूर्ण खेडची बाजारपेठ या ठिकाणी आता पुराच्या गाळामध्ये रुतलेले आहे. आपल्यासोबत या ठिकाणी खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहेत. शिंगटे साहेब, मला सांगा, आज खेडची अख्खी बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली आहे, किती नुकसान झाले आणि कशा प्रकारे तुम्ही मदत करू शकता? खरं तर धोक्याची पातळी 7 मीटर आहे, परंतु त्या दिवशी म्हणजे 22 तारखेला 11 मीटरपर्यंत पाणीची पातळी वाढली होती आणि ते पाणी अचानक वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना याच्यातून साहित्य बाहेर काढता आलं नाही आणि फार मोठ्या प्रमाणात गाळामुळे आणि पाण्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आपण दुसऱ्या दिवशी पाणी ओसरल्यानंतर सगळं स्वच्छतेची कामं सुरू केली आहेत. पाणी पुरवठा ह्या सगळ्या गोष्टी जरी व्यवस्थित सुरू केल्या असल्या तरी टँकर इथे मोठ्या प्रमाणावर कोकणात नसल्यामुळे आपल्याला पाणी पुरवठा करता येत नाही आहे. त्याचबरोबर नेटवर्क बऱ्याच मोबाईलचं नेटवर्क नसल्यामुळे सुद्धा मदत कार्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. चिपळूणमध्ये पेट्रोलसाठी सध्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोलसाठी 1 किलोमीटरपर्यंत रांग लागली आहे. बहुतांश पेट्रोल पंप बंद असल्यानं सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर वाहन चालकांची अक्षरशः झुंबड उडाली आहे. त्यातच वाहनधारकांमध्ये वाद सुद्धा होत आहेत, त्यामुळे हे वाद रोखण्यासाठी पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनधारकाला 200 रुपयांचं पेट्रोल फक्त दिलं जात आहे. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात चिपळूणातले बहुतांश पेट्रोल पंप हे बाधित झालेले आहेत, त्यामुळे या संपूर्ण पेट्रोल पंपामध्ये पेट्रोलची सेवा ही पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. अपवाद वगळता चिपळूण शहरामध्ये संपूर्ण जी व्यवस्था ही ठप्प झालेली आहे पेट्रोल पंपाची. मी आता आहे मुंबई गोवा महामार्गावरच्या एका पेट्रोल पंपावरती, जिथे हा एकमेव पेट्रोल पंप आहे ज्या पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल याचं वितरण सुरू आहे. कालपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाली होती आणि अनेक वेळेला वाद देखील इथे झाले होते. हे सगळं बघून या ठिकाणी अक्षरशः पोलिसांना पाचारण करावं लागलेलं आहे इथल्या व्यवस्थेला, जेणेकरून इथे भांडणं होणार नाही आहेत किंवा होणारी जी वादविवाद आहेत हे टाळण्यासाठी अखेर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त घेण्यात आलेला आहे. आत्ता आपण जे पाहतो आहे ते जवळपास 100 मीटरपर्यंत ह्या पेट्रोलसाठी रांगा दुचाकीस्वारांच्या दिसत आहेत. सध्या पोलीस या ठिकाणी असल्यामुळे 4 व्हीलर असतील, 3 व्हीलर असतील किंवा दुचाकीस्वार असतील ह्या सर्वांना एक एक करून आणि शिस्तबद्ध पेट्रोलचं वितरण सुरू आहे. कॅमेरामन उमेश स्वप्नील घाग, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. तर चिपळूणमध्ये सध्या पोलीस बंदोबस्त यासाठी आहे की काही नागरिकांमध्ये तुरळक वादावादी होती आहे. एकतर पेट्रोल पंपावरती पेट्रोल नाही आणि पेट्रोल मिळण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडती आहे आणि त्यांच्या आपसातले वाद सोडवण्यासाठी म्हणून पेट्रोल पंपावरती हा पोलीस बंदोबस्त आहे. प्रत्येकाला फक्त 200 रुपयांचं पेट्रोलच दिलं जात आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये जवळपास 54 फुटांपर्यंत वाढ झाली. नदीचं पात्र विखुरलं गेलंय. सांगलीला पुन्हा एकदा तिसऱ्या महापुराचा फटका बसलाय. कृष्णा नदीचं पात्र बाहेर पडलंय, नदी पात्र सोडून वाहतीये. या नदी पात्राचं रौद्र रूप आणि हे दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपलं गेलंय. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी कृष्णा नदी आणि तिचं रौद्र रूप सध्याचं, ज्यामुळे संपूर्ण सांगली शहर हे पाण्याखाली आणि आसपासची गावं सुद्धा. कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 54 फुटांवरती आहे, त्यामुळे संपूर्ण
सांगली जिल्ह्यामध्ये महापूर आलेला आहे. कृष्णा नदीनं धारण केलेलं रौद्ररूप आणि त्याची ही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून. आणखी काही इतर घडामोडी पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्वाची आठवण, या सगळ्या बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असतील तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रेकनंतर स्वागत आणि पुढची बातमी पाहूयात. राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून दुर्घटनांचं सत्रच सुरू असल्याचं दिसतंय. अगोदर पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातलेला असताना आता वरळीमध्ये सुद्धा एक दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये लिफ्ट कोसळल्यानं 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. वरळीतील अंबिका बिल्डर शंकरराव पदपथ मार्गावरती ही घटना घडली आहे. तिथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून जो काही अपघात झाला त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय. वरळीमध्ये अंबिका बिल्डर्स त्यांच्या या इमारतीचं बांधकाम सुरू असताना या इमारतीची लिफ्ट कोसळली आणि एकूण 5 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय. तर काही जण जखमी झालेत, त्यांना लगेचच रुग्णालयामध्ये नेण्यात आलंय. भागानुर झालं काय नक्की झालं याच्यावर आता पूर्णपणे आपण त्याच्या खोलात जाऊ, पण आत्ता जे दिसत आहे ते असं आहे की ते लिफ्टमध्ये जास्ती लोड झाल्यामुळे ती कोलॅप्स झाली. मला वाटतं प्रत्येक साईटवर काही सेफ्टी नॉर्म्स असतात, ते पाळणं गरजेचं असतं. आपण पण काही ठिकाणी जातो तर हेल्मेट्स वगैरे असतात. इथे तेच आता बघतो की नक्की कशामुळे झालं, कारण ही लिफ्ट ओव्हरलोड झाली, इथे काही इतर नेग्लिजन्स होता का, सेफ्टी नॉर्म्स पाळले गेलेले का, ह्याच्यात मला वाटतं पोलीस आणि आमचं बीएमसी थोडं लक्ष घालेल, गुन्हा दाखल होईल. मला वाटतं पहिलं त्याच्यावर काय नक्की झालंय ते बघणं गरजेचं आहे, त्याच्यावर कुठेही आता जजमेंट देणं गरजेचं नाही. या बातमीसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. मात्र महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्क वापरा आणि सुरक्षित राहा. त्याचसोबत या बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहायचा असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. We'll be right back.